स्वागत आहे. तर आता मी आलो कॉलेजवरून आणि तक्षु इतर गेले तर बघूया. दीदी येणार आहे मम्मी वापस कधी? तक्षु आणि दीदी ना, तक्षु आणि दीदी ना. तर आता बघूयात वापस येणार आहेत ते जेव्हा लावणी असेल तेव्हा. तर बघूयात वापस तर येतीलच, पण आता ते गेले तर सकाळीच गेले तर. तर आता मस्तपैकी आलो आहे आणि आज जरा लेट सोडलं आम्हाला, त्यामुळं भेटले नाहीत, नाहीतर भेटले असे कापड्यावरती. आता एक वाजून गेला आहे. आता बघूयात मस्तपैकी जेवूयात, आधी हातपाय धुयात, जेवूयात. आणि आपली गाडी तिकडे आंब्याखाली, ती तिकडनं पण घेऊन येऊयात आणि बघू वरती जाऊ. तर मित्रांनो, आता जेवायला अजून टाईम होता, तर मी आता हातपाय धुवून लगेच इकडं आलो आहे गाडीकडं. आता बघूयात, काल रात्रीपासून इकडंच आहे ती. आता जरा स्टार्ट करून बघूयात तिला आणि जरशी तिकडं लावूया आतमध्ये, तिथं थोडीशी आत लावूयात. जायचं तर नाही कुठं, पण बघूयात. तर मित्रांनो, इथं गाडी तर आता लावली आणि इथं पहिले लावलेली, पण तिथं आणि स्टार्ट झालेली आपली गाडी येते, स्टार्ट होणारच. आता बघूयात, जाऊ घरी आणि मस्त जीव आणि झोप पण जाऊ. बाकी काय आपल्याला काम नाही, संध्याकाळी अभ्यास करायचा आहे, मग दुपारी झोपलंच पाहिजे. हो, आता मस्त जाऊन जीवू. मित्रांनो, आता मी जातच होतो कापड्यावरती, पण इथं काय ए नको भिजू, नको बाबू गेला घरी, त्याच्या येणार आहे वापस, येणार आहे थोड्या दिवसांनी. माझा पाय दुखतो, फ्रॅक्चर झाला आहे, पाय फ्रॅक्चर झाला माझा, काल पडलो आपण ते. तर आता मी आलेलो इथं, जातच होतो पण हा नाही, मी आता जातो, पाऊस उघडला की. मित्रांनो, आता मी शाळेतून पण निघालो आहे आणि आता बघूया वापस कुठं पाऊस भेटतो की नाही. पण आता शांत झाला पाऊस, तर पटकन निघून जाऊयात आपण ह्या पण रोडनी खाली आणि बघूयात. तिकडं तर आता नाही दिसत पाऊस, जर तिकडनं आला तर समजायचा आला पाऊस, पण आता तिकडं पण साफ दिसत आहे तर नाही येणार पाऊस, पण आपण जाऊ जायचा पटकन. तर मित्रांनो, आता तर आम्ही आलो आहे म्हणजे घरी चाललो आहे, गाडी तिकडेच आहे. आता बघूयात, मी गेलेलो तिकडे पाणी एका बघायला त्यांच्या चोंड्यात होलीच्या, नांगरायचे म्हणून. पण आम्ही गेलेलो दवाखान्यात पप्पांना घेऊन, पप्पांचा पाय दुखतो त्यासाठी. पण आता बघूयात, आले दवाखान्यात, बघू का होत आहे. पण हा ब्रिज बघा माझा, तिथून गाडी मस्त पुढं. हा हायवे आहे माझ्या गाडीचा सेपरेट. मित्रांचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर दुपारी काय झोपायला तर भेटलं नव्हतं, म्हणजे आम्ही आलो खालतून दवाखान्यातून पप्पांना घेऊन. आणि मग तसंच आता पप्पांचं तर पप्पांना चालतं तर नाहीत, मग ते तिथं सखेबांचं तिथं नांगरायचं होतं, फोडायचं होतं. आता पाऊस पडल्या वाजता तर फोडायचं होतं, तर ते फोडायला गेलेलो होतो मी. तर पप्पांचं आता काय पाय दुखतो आहे, मग मलाच करायला लागणार. तर ते केलं आणि मग तसंच आम्ही खाली गेलो आमच्या भातांमध्ये, आणि तिथं आम्हाला खत टाकायचं होतं, तर खत टाकलं आणि आलो लगेच. मग तेव्हा का फोन नव्हते घेऊन गेलो, असेच गेलेलो तिकडून, बैल सोडून आणले बांधलेत आणि तसेच निघून गेलो. तर मग आल्यावरती आंघोळ मस्त गेली आता, आणि आता आहे घरी. आता बघूयात, राहुल आला तर ठीक, नाहीतर आपण वर्कआउट करू. आणि आता घरातच करणार आपण इथं रूममध्ये. तर बघूया आता राहुल फोन करतो की नाहीतर आहे आपणच, आणि अभ्यास पण करायचा आहे. तर बघूया आता, आता बघूयात लावणीमध्ये कसं काय होत आहे, कारण की आमचं कॉलेज 12 सुटतं, मग लावणीमध्ये तर बैल धरायलाच लागतात. म्हणजे मागच्या टायमाला मीच धरलेले पूर्ण, कारण की मागच्या टायमाला पण पप्पांना जर बरं नव्हतं वाटत. तर आता बघूयात ह्या टायमाला कसं काय करता येतं, कारण की आता पाय दुखतो पप्पांचा, तर जास्त चालायला पण नाही भेटत आणि चिखलातून चालायला लागतं, त्यात
पण पाहायला काय ना काय लागतं, तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. चिखलातून पप्पांच्या पायाला डाग देतो आम्ही पिव्याचे टाकून टाकून, ते पण तुम्हाला दाखवतो. पण आता बघूयात आपल्याला कशी पप्पांची मदत करतात. तर लवकरात लवकर कॉलेजमधून येऊ, तर बघूयात करू कसं काय तरी. मोठा तर मॅकड आलेला वर्कआउटसाठी, पण तेवढ्यात मीटिंग बसली इथं पैशांची. मी तुम्हाला पैसा दाखवतो मॅकडे किती पैसा आहे. काय नाही 700,000 रुपये असतील ते पण पप्पाने दिले ते पैसाच पैसा. तर मित्रांनो आता मीटिंग तर झाले आणि पैसाच पैसा बघिता तुम्ही, दर महिन्याला जमतो तू तिथं. तर आता बघूयात भाऊ आपल्यासोबत होता तिथं, लय हसवले त्या काही बोलायचं नाही तू लय हसवलं आता पण हसलं येतंय. कबड्डीची एंट्री मारली तिथं ग. तर बघत असता तो नंतर येणार आहे आपल्याकडे बसणार आणि आपल्याला वायफाय देणार आहे फुकट म्हणजे फुकट फुकट बरोबर ना. मला वाटत नाही काय वाटत नाही वायफाय ना येणार. येणार बघत आता जेवून खाऊन येईल आता आपण पण जाऊ जेवू मस्त वाट बघूया. तर मित्रांनो आता आपल्याकडे राहुल आला आहे आणि तो लगेच गेम पण खेळायला स्टार्ट झाला. तर आता बघूया थोडा वेळ इथं बसूया मग जाऊ झोपायला. तर आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.